हेलो स्टूडेंट, आई एम सूरज पवार, क्रिश्चियन क्लासेस, तामरी विभाग, उस्मानाबाद. इन टुडेज लेक्चर वी हैव सी द पॉइंट यूजेस ऑफ कॉनकेव एंड कॉन्वेक्स लेंस. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या पीरियडमध्ये कॉनकेव आणि कॉन्वेक्स लेन्सचे उपयोग पाहणार आहोत. चला तर पाहूया आजचा पॉइंट यूजेस ऑफ कॉनकेव एंड कॉन्वेक्स लेन्स. पॉइंट सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. जर आपण उस्मानाबाद शहरामध्ये राहत असाल तर इयत्ता 10वीला जे ह्यावर्षी जाणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची असणारी सायन्सच्या 3 बॅचेस सध्या चालू झालेले आहेत. तर या 3 बॅचेसच्या जागा ह्या मर्यादित आहेत. लवकरात लवकर आपण माझ्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करा. तर या 3 बॅचेसच्या जागा ह्या मर्यादित आहेत, प्रवेश देखील मर्यादित आहेत. तर चला पाहूया आजचा पॉइंट यूजेस ऑफ कॉनकेव अँड कॉन्वेक्स लेन्स. पहिला यूजेस ऑफ कॉनकेव मिरर. तर कॉनकेव मिरर म्हणजेच कॉनकेव लेन्स, ह्या कॉनकेव मिररचे यूजेस काय आहेत? बार्बर शॉप, डेंटल हॉस्पिटल. या कॉनकेव मिररचा उपयोग हा बार्बर शॉप म्हणजे कटणीचे दुकान किंवा दाढी वगैरे जिथे केली जाते अशा दुकानामध्ये, आणि डेंटल हॉस्पिटल म्हणजे दंत चिकित्सालय म्हणजे दातांच्या दवाखान्यामध्ये उपयोग केला जातो. बार्बर शॉप आणि डेंटल हॉस्पिटलमध्ये कॉनकेव मिरर म्हणजे लेन्सचा वापर होतो. दुसरा टॉर्च अँड हेड लॅम्प ऑफ व्हेइकल. टॉर्च बॅटरीचे टॉर्च आणि व्हेइकलचे हेडलॅम्प, व्हेइकलचे हेडलॅम्प. तर व्हेइकलचे हेडलॅम्प आणि टॉर्च म्हणजे आपली बॅटरी, यांचा फोकस दूरपर्यंत जातो कारण की या टॉर्च आणि हेडलॅम्पमध्ये कॉनकेव लेन्स यूज केलेला असतो. त्यानंतर फ्लड लाईट. फ्लड लाईट म्हणजे समारंभामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये किंवा क्रिकेटच्या मैदानावर रात्री जे सामने खेळवले जातात ते रात्री सामने खेळवण्यासाठी जी लाईट लावली जाते पोलवर मोठी, त्या लाईटला फ्लड लाईट असं म्हणतात. तर अशा फ्लड लाईट्समध्ये सुद्धा कॉनकेव लेन्स यूज होतो. त्याच्यानंतर व्हेरियस इक्विपमेंट यूजिंग सोलार एनर्जी. व्हेरियस इक्विपमेंट म्हणजेच आपण वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट वापरतो की जसं की सोलार एनर्जी मिळवण्यासाठी आपण जे पॅनल वापरतो सोलार पॅनल, तर हे सोलार पॅनल हे कॉनकेव लेन्सपासून बनलेलं असतं. तर हे सोलार पॅनल हे काय करतं? कॉनकेव लेन्समुळं बनलेलं असल्यामुळं ते सोलार एनर्जी हे मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित करतं, आणि मोठ्या प्रमाणात विस्तारित केल्याने आपल्याला जास्त सोलार एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी त्याच्यापासून मिळते. तर हे काही यूजेस आहेत कॉनकेव मिररचे. पहिला आहे बार्बर शॉप, डेंटल हॉस्पिटलमध्ये. दुसरा टॉर्च अँड हेडलॅम्प ऑफ व्हेइकलमध्ये. तिसरा फ्लड लाईट्स म्हणजे जी लग्न समारंभात किंवा कार्यक्रमामध्ये किंवा क्रिकेटच्या मैदानावर रात्री जी लाईट लावली जाते ती फ्लड लाईट. त्याच्यानंतर व्हेरियस इक्विपमेंट यूजिंग सोलार एनर्जी. तर सोलार एनर्जीमध्ये सुद्धा म्हणजे सोलार पॅनलमध्ये सुद्धा ही वापरली जाते. त्याच्यानंतर आहे यूजेस ऑफ कॉन्वेक्स मिरर. आता कॉनकेव मिरर म्हणजे काय असतो? कॉनकेव मिरर हा आतल्या साईडनी बेंड असतो, असा आतल्या साईडनी बेंड. आणि कॉन्वेक्स मिरर हा बाहेरच्या साईडनी बेंड असतो, हा बाहेरच्या साईडनी बेंड. तर ह्या याला मिररला म्हणायचं कॉनकेव आणि ह्याला म्हणायचं कॉन्वेक्स. जो मिरर बाहेरच्या साईडनी बेंड तो कॉन्वेक्स, आणि जो मिरर आतल्या साईडनी बेंड तो कॉनकेव. तर कॉनकेव मिरर हा डिस्पर्सिंग मिरर आहे. डिस्पर्स म्हणजे मोठ्या प्रमाणात लाईट फैलावतो. आणि कॉन्वेक्स हा मिरर हा कॉन्ट्रॅक्टिंग मिरर आहे, म्हणजे लाईट एका पॉइंटवर कॉन्सन्ट्रेट करतो. तर हा कॉन्वेक्स जे भिंग असतात सूर्यप्रकाशापासून आपण लाईट एका पॉईंटवर कॉन्सन्ट्रेट करून
आग लावतो तर तो कॉन्वेक्स मिरर असतो. तर बघा यूजेस ऑफ कॉन्वेक्स मिरर. पहिला मिरर ऑन द साइड ऑफ कार. मिरर ऑन साइड ऑफ कार जे कारचे साइड मिरर असतात ज्याच्यामध्ये आपण पाठीमागचे वाहन किंवा पाठीमागचं साइट आपण पाहतो कारमध्ये किंवा गाड्याला मिरर असतात साइड मिरर. त्या साइड मिररमध्ये गाडीच्या पाठीमागून कोणत्या गाड्या येत आहेत का किंवा रोडवर वाहतूक आहे का हे आपण पाहत असतो. तर हे साइड मिरर म्हणून यूज होतो कॉन्वेक्स मिररचा. आणि हे कॉन्वेक्स मिरर असल्यामुळे काय होतं पाठीमागचा खूप मोठा नजारा किंवा खूप मोठा असणारा रोड आपल्याला छोट्याशा आरशामध्ये स्पष्ट दिसू शकतो. कशामुळे कॉन्वेक्स मिररमुळे. दुसरा आहे बिग कॉन्वेक्स मिरर आर फिटेड इन अ शॉप. तसेच कॉन्वेक्स मिरर हे शॉपमध्ये सुद्धा फिट केलेले असतात. तर हे आहेत काही यूजेस ऑफ कॉन्केव मिरर आणि कॉन्वेक्स मिरर. तर हा होता विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा पॉईंट यूजेस ऑफ कॉन्केव अँड कॉन्वेक्स मिरर. तर जाण्यापूर्वी अजून एकदा महत्त्वाची सूचना. जर आपण उस्मानाबाद शहरामध्ये राहत असाल आणि ह्यावर्षी 10वीला आपण प्रवेश घेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या सायन्स विषयाच्या 3 बॅचेस सध्या चालू झालेल्या आहेत. या बॅचेसच्या जागा मर्यादित आहेत. लवकरात लवकर माझ्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करा. माझा मोबाईल नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. थँक्यू.